नमस्कार बालमित्रांनो, आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। इतिहासामध्ये जेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातला अभ्यास आपण करत आहोत। ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय अशी झालेली होती। दयनीय म्हणजेच त्या ठिकाणी वाईट परिस्थिती झालेली होती। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला जात नव्हता, स्त्रियांना समानतेची वागणूक नव्हती, त्याचबरोबर स्त्रियांमध्ये बालविवाहाची प्रथा रूढ होती। म्हणजे पाळण्यातील मुलीपासून 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष अशा मुलीचे लग्न त्या ठिकाणी लावले जात होते। त्याचबरोबर फक्त बालविवाहच नव्हते तर त्या बालविवाहाबरोबर जरट कुमारी विवाह सुद्धा पद्धत त्यावेळेस प्रचलित होती। जरट कुमारी म्हणजेच काय? तर जरट म्हणजे म्हातारा माणूस, म्हणजे वयस्कर माणूस, आणि कुमारी म्हणजे लहान मुलगी, यांचा विवाह त्या ठिकाणी लावण्याची पद्धत समाजामध्ये अस्तित्वात होती। अशा प्रकारे अत्यंत वाईट अशा रूढी त्या ठिकाणी चालू होत्या। तत्कालीन काळामध्ये हुंडा पद्धती सुद्धा अस्तित्वात होती। बालमित्रांनो, हुंडा पद्धती आजही अस्तित्वात आहे, परंतु कायद्याने या हुंडा पद्धतीला विरोध केलेला आहे। हुंडा घेणाऱ्या आणि हुंडा देणाऱ्याला कायद्याने त्या ठिकाणी प्रतिबंधित केलेला आहे, तरी लोक कायदा मोडतात। त्या काळात सुद्धा हुंडा पद्धती होती। हुंडा का दिला जायचा? तर मुलीने मुलाला हुंडा देण्याची पद्धत किंवा मुलाने मुलीला हुंडा देण्याची पद्धत ही अतिशय त्या ठिकाणी चुकीची अशी पद्धत समाजामध्ये होती। सती प्रथा होती। सती प्रथा तुम्हाला माहिती आहे, एखादी स्त्री मध्येच त्या ठिकाणी तिचा पती वारला म्हणजे ती विधवा झाली, आणि मग या विधवा झालेल्या स्त्रीला त्या ठिकाणी जगण्याचा अधिकार नव्हता। तिला आपल्या पतीच्या शरणावर उडी टाकून स्वतः आत्महत्या करावी लागायची किंवा समाज तिला त्या शरणामध्ये टाकायचा। अशा प्रकारे ही सती प्रथा त्या ठिकाणी अस्तित्वात होती। तसेच त्या ठिकाणी केश ओपण ही सुद्धा पद्धत होती। तर विधवेने केस ठेवायचे नाही, विधवेने केस काढून टाकायचे, म्हणजेच केस ओपण पद्धती, आणि विधवा विवाह समाजातून विरोध होत असे। एखाद्या विधवेने जर धाडस करून पुन्हा विवाह करायचे ठरवले तर त्या ठिकाणी समाज तिला वेठीस धरत असे, त्रास देत असे, तिला त्या ठिकाणी पुन्हा विवाह करण्यास अडवत असे। अशा प्रकारच्या या प्रथा दूर होण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी मदत केली। त्यांच्यासारख्या आणखी समाजसुधारकांनी लॉर्ड बेंटिंक यांना हा सतीबंदीचा कायदा करण्यास भाग पाडलं। त्यानंतर गोपाळ हरी देशमुख नावाचे एक समाजसुधारक होऊन गेले, त्यांनाच लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखले जाते। गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र म्हणजेच शतपत्र लिहिलं, आणि शतपत्रातून त्यांनी शत म्हणजेच 100 पत्रे, त्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार त्यांनी त्या पत्राद्वारे केला। स्त्री पुरुष समान स्तरावर असावेत अशी मागणी त्या शतपत्रामधून लोकहितवादी यांनी केली। बालमित्रांनो, 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या। त्यांना या कामामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी मोलाची साथ ज्योतिरावांना दिली, म्हणून सावित्रीबाईंना ज्ञानज्योती म्हणतात, क्रांतीज्योती म्हणतात। सावित्रीबाईंनी समाजाचा कडवा विरोध, कर्मठ लोकांचा विरोध, कर्मठ लोकांची टीका, दगड सेन चिखल अंगावर झेलत, म्हणजेच खूप असा प्रतिकार करत त्या ठिकाणी शिक्षणाचं कार्य चालू ठेवलं, आणि त्यामुळे आज आपल्याला स्त्रियांना शिक्षण घ्यायला संधी मिळालेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने आपल्या स्वतःच्या घरामध्ये
बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. बालहत्या प्रतिबंधक गृह यामध्ये ते बालकांचा सांभाळ करू लागले. रस्त्यावर टाकून दिलेले बालक, अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ ही जोडी करू लागली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केशवपन पद्धत बंद करण्यासाठी, केशवपन म्हणजे स्त्रियांचे केस काढण्याची पद्धत बंद करण्यासाठी नाभिकांचा संप घडून आणला. नाभिक म्हणजेच नाभी. नाभ्यांना सांगितलं की तुम्ही या स्त्रियांचे केस कापण्यावर बहिष्कार टाका, बंद करा. आणि नाभ्यांनी त्या ठिकाणी ज्योतिबांचं ऐकलं आणि संप केला आणि ही पद्धत तेव्हापासून बंद करण्यात आली. अशा प्रकारे बालमित्रांनो, या ठिकाणी स्त्रीविषयक वेगवेगळ्या सुधारणा करण्यासाठी ज्या ज्या त्या ठिकाणी समाजसुधारकांनी योगदान दिलं त्यांची माहिती आपण पाहिली. उर्वरित समाजसुधारकांची माहिती पुढील भागात पाहूया. धन्यवाद.